आता आपण वेन डायग्रामचा पुढचा प्रश्न बघणार आहोत. बघा बरं काय म्हटलंय, इन अ कॉलनी इट इज नोन दॅट 3 ब्रँड्स ऑफ मोबाईल फोन्स आर यूज्ड. तर कॉलनीमध्ये काय आहे, 3 मोबाईल फोन वापरले जात आहेत. कोणते कोणते आहेत ते, नेमली नोकिया, सोनी रिक्सन अँड मोटोरोला. बरं, नोकिया, सोनी रिक्सन अँड मोटोरोला, जुनी कंपनी सोनी रिक्सन. 70 फॅमिलीज यूज ओनली वन ब्रँड. बरं, 70 फॅमिली त्या काय करतायत, ओनली वन ब्रँड म्हणजे फक्त एकच फोन ब्रँड वापरतायत. 47 फॅमिलीज यूज एक्झॅक्टली 2 ब्रँड्स. बरं, 47 फॅमिली त्या काय करतायत, 2 ब्रँड्स वापरतायत. अँड 8 यूज ऑल ऑफ द 3 ब्रँड्स, आणि 8 लोक इथे काय वापरतायत, तिन्ही ब्रँडचे फोन वापरतायत. बरं, म्हणजे मला समजलं की काय झालेलं आहे, इथं इंटरसेक्शन झालेलं आहे. मग आपण माहिती, आपण वेन डायग्राम करताना सगळ्यात आधी काय करतो, कॉमन पार्ट भरतो या ठिकाणी. मग बघा, हा गोल मी घेतला, हा एक गोल घेतला आणि हा एक गोल. 3 आहेत ना आपले, 3 ब्रँड आहेत ना मोबाईल फोन. कोणते कोणते ब्रँड आहेत आपले, कोणते कोणते ब्रँड आहेत आपले, बघा बरं कोणते कोणते ब्रँड आहेत. एक मिनटं, हा सर, हा थोडासा मी छोटा काढतो सर्कल. कोणते कोणते ब्रँड आहे, नोकिया, सोनी रिक्सन आणि मोटोरोला. नोकिया, सोनी रिक्सन आणि मोटोरोला. मग हा जो सर्कल आहे तो नोकियाला रिप्रेझेंट करतो, नोकिया. हा जो सर्कल आहे तो कसला, सोनी रिक्सन. आणि हा जो सर्कल आहे तो मोटोरोलाला रिप्रेझेंट करतो. ओके, मोटो, हॅलो मोटो, मोटोरोलाला रिप्रेझेंट करतो. मग पुढं काय म्हटलं त्यांनी, मग 8 यूज ऑल ऑफ द 3 ब्रँड. सगळ्यात आधी आपण कॉमन पार्ट टाकून घेतो. 8 लोक काय करतायत, तिन्ही ब्रँडचे मोबाईल फोन वापरतायत. म्हणजे त्यांच्याकडे नोकिया पण आहे, सोनी रिक्सन पण आहे आणि काय आहे, मोटोरोला सुद्धा आहे. बरं, मग अजून पुढं काय म्हटलं आता त्यांनी की 47 फॅमिली. आता आणि पुढं बघू, इट इज अज्युम दॅट इच फॅमिली युजेस ॲटलिस्ट वन ऑफ दिस 3 ब्रँड. म्हणजे इट इज अज्युम दॅट इच फॅमिली युजेस ॲटलिस्ट वन ऑफ दिस 3 ब्रँड. ॲटलिस्ट म्हणजे काय, कमीत कमी एक ब्रँड सगळ्या लोक माणसांकडे. बरं, म्हणजे ते कॉलनीतले जे लोक आहेत, इन अ कॉलनी इट इज नोन दॅट 3 ब्रँड्स ऑफ मोबाईल फोन यूज. ओके, ते कॉलनीचे जे लोक आहेत, प्रत्येक घरामध्ये कमीत कमी किती ब्रँड आहे आपल्याकडं, कमीत कमी एक ब्रँड आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो की तटस्थ लोकांची जी संख्या आहे, की असे लोक की ज्यांच्याकडे एकही मोबाईल फोन नाही, एकही मोबाईल फोनचा ब्रँड नाही, असे लोक किती आहेत, बाहेरचे जे लोक आहेत हे किती आहेत, 0 आहेत आपल्याकडे लोक. ओके, आणि त्यांनी मला काय दिलं होतं, अजून इन्फॉर्मेशन काय दिली बघा, त्यांनी मला सांगितलंय 47 फॅमिलीज यूज एक्झॅक्टली, बघा हे जे स्टेटमेंट आहे, 47 फॅमिलीज यूज एक्झॅक्टली 2 ब्रँड. 47 जे लोक आहेत ते काय करतायत, एक्झॅक्टली 2 ब्रँड वापरतायत. ओके, मग बघा बरं, ह्या डायग्राममधली कसली कसली सम 47 असू शकते. ओके, 47 लोक काय करतायत, एक्झॅक्टली 2 ब्रँड. मग बघा बरं, एक्झॅक्टली 2 ब्रँड म्हणजे मला बघा, हे 8 लोक घेऊन चालतील का त्याच्यामध्ये, नाही. 47 लोक एक्झॅक्टली 2 ब्रँड वापरतायत. ओके, म्हणजे ती कोणत्या कोणत्या पार्टची सम आहे बघा, तो जो पार्ट आहे मला जर तुम्हाला सांगायचा राहिला. ओके, तर तो हा पार्ट आहे बघा, तो हा पार्ट आहे. ओके, या ठिकाणचा अजून कोणता पार्ट आहे, हा पार्ट जो आहे, हा पार्ट. ओके, हा पार्ट आणि अजून कुठला पार्ट आहे, हा जो पार्ट आहे अजून. ओके, बघा हा जो पार्ट आहे अजून, याची ती काय आहे, सम आहे. ओके, 47 फॅमिलीज यूज एक्झॅक्टली 3 ब्रँड. मग मी काय करतो, ह्या पार्टला मी एक नाव देतो. मी समजा म्हणतो असं, इथं याला एक्स म्हणलं, याला वाय म्हणलं आणि याला काय म्हटलं, मी झेड म्हटलं. आणि हे एक्स प्लस वाय प्लस झेडची सम किती सांगितली त्यांनी मला, एक्स प्लस वाय प्लस झेडची सम किती सांगितली त्यांनी, 47. ओके, या 47 हे 8 इन्क्लुडेड नाही आहेत बरं का. हे 8 काय आहेत आपले, 8 तिन्ही ब्रँड वापरणारे लोक आहेत. आणि 47 काय लोक आहेत, एक्झॅक्टली 2 ब्रँड. म्हणजे बघा कोणते कोणते, नोकिया आणि सोनी रिक्सन, सोनी रिक्सन अँड मोटो. म्हणजे बघा, हा नोकिया अँड सोनी रिक्सनचा एक्स पार्ट, सोनी रिक्सन अँड मोटोचा हा वाय पार्ट, आणि नोकिया आणि मोटोचा हा झेड पार्ट. यांची सम त्यांनी किती दिलेली आहे मला, 47. पुढं बघा त्यांनी काय म्हटलंय, की पहिलं वाक्य आता बघू आपण, नेमली 3 ब्रँडचा मोबाईल फोन मोटोरोला. 70 फॅमिलीज यूज ओनली 1 ब्रँड. आणि 70 लोक काय करतायत, फक्त 1 ब्रँडचा फोन वापरतायत. किती लोक आहेत ते, 70 लोक आहेत. फक्त 1 ब्रँडचा फोन वापरणारे लोक किती आहेत, 70 लोक आहेत. म्हणजे ह्या डायग्राममध्ये कसली कसली सम 70 आहे बघा बरं, फक्त 1 ब्रँड वापरणारे लोक टोटल किती आहेत, 70 लोक आहेत. मग ते फक्त नोकिया असतील का 70, नाही. फक्त नोकिया, फक्त सोनी रिक्सन आणि फक्त मोटोरोला यांची तिघांची मिळून सम जी आहे ती किती असणार आहे माझी, 70 असणार आहे. म्हणजे ए
प्लस बी प्लस सी, मी यांना काय म्हणतो, ए प्लस बी प्लस सी म्हणतो मी समजा, ओके, ए प्लस बी प्लस सी म्हणतो यांना, यांची जी सम आहे ही सम किती आहे, ही जी सम आहे ती सम किती आहे सांगितली त्यांनी मला, 70 सम सांगितलेली आहे, ए प्लस बी प्लस सी, ओके, यांची सम किती आहे, ए प्लस बी प्लस सी यांची सम किती सांगितली त्यांनी मला, 70 सम सांगितलेली आहे. मग बघा त्यांनी प्रश्न काय विचारला मला त्यांनी, की हाऊ मेनी फॅमिलीज आर देअर इन अ कॉलनी, ओके, त्या फॅमिलीमध्ये किती लोक आहेत, हाऊ मेनी फॅमिलीज आर देअर इन अ कॉलनी, म्हणजे त्या फॅमिलीमध्ये टोटल लोक किती आहेत ते मला सांगायचं आहे, ओके. मला एक गोष्ट माहिती आहे की त्या कॉलनीमध्ये जे लोक आहेत यांची टोटल सम किती असणार, कशी असणार सम, ए प्लस बी प्लस सी प्लस एक्स प्लस वाय प्लस झेड आणि प्लस 8 आणि बाहेरचे लोक, पण मला माहिती बाहेरचे लोक किती आहेत, 0 आहेत, कारण त्यांनी काय दिलंय मला त्यांनी, इट इज अज्युम दॅट इच फॅमिली युजेस ॲट लिस्ट वन ऑफ द 3 बँड, म्हणजे प्रत्येक फॅमिलीच्या घरामध्ये काय आहे, कमीत कमी एक तरी स्मार्टफोन आहे, म्हणजे 0 लोक काय आहेत असे त्या कॉलनीमध्ये 0 लोक आहेत की ज्यांच्याकडे एकही स्मार्टफोन नाही, म्हणजे कुणीच नाही असं. बरं मग बघा त्यांनी मला विचारलंय हाऊ मेनी फॅमिलीज आर देअर इन अ कॉलनी, कॉलनीमध्ये टोटल लोक किती आहेत, म्हणजे मला टोटल लोकांची सम म्हणजे काय करावं लागेल, यांची सगळ्यांची मला बेरीज घ्यावं लागेल, ए प्लस बी प्लस सी प्लस एक्स प्लस वाय प्लस झेड आणि प्लस 8. मग मला माहिती एक्स प्लस वाय प्लस झेडची बेरीज किती आहे, 47, ए प्लस बी प्लस सी ची बेरीज किती आहे, 70, आणि प्लस हे मधले जे तिन्ही लोकांचे जे लोक आहेत ते किती लोक आहेत, 8. मला ह्याची काय करावं लागेल, सगळ्यांची सम घ्यावं लागेल. मग किती येईल बघा बरं ते, 47 प्लस 70 प्लस 8 म्हणजे किती येईल ते, 15 + 7 = 1 आणि किती झाले ते, 125 लोक झाले, म्हणजे त्या कॉलनीमध्ये टोटल जे माझे लोक आहेत ते किती लोक आहेत माझ्याकडं, कॉलनीमध्ये टोटल 125 लोक आहेत, ओके. चला पुढे बघू, आपण पुढचा प्रश्न बघूयात, पुढचा प्रश्न कसा आहे, हाऊ मेनी फॅमिलीज यूज ॲट लिस्ट 2 ब्रँड, ओके, ॲट लिस्ट 2 ब्रँड म्हणजे काय, मला 0 ब्रँडवाले लोक चालतील का, 0 ब्रँडवाले, 0 ब्रँडवाले लोकच नाही आहेत. बरं 1 ब्रँडवाले लोक चालतील का, एक मोबाईल फोन वापरणारे लोक चालतील का, नाही चालणार, एक मोबाईल फोनवाले लोक पण नाही चालणार. बरं 2 ब्रँडवाले फोन लोक चालतील का, 2 ब्रँड वापरणारे लोक, येस 2 ब्रँडवाले पण चालतील. आणि 3 ब्रँडवाले चालतील का, 3 मोबाईल वापरणारे चालतील का, म्हणजे सोनी रिक्सन किंवा मोटोरोला किंवा नोकिया, 3 ब्रँडवाले चालतील का, येस 3 ब्रँडवाले पण चालतील. का बरं, त्यांनी मला काय सांगितलंय, ॲट लिस्ट 2 ब्रँड म्हणजे काय, कमीत कमी 2 ब्रँड पाहिजे मला, कमीत कमी 2 ब्रँड पाहिजे मला, कमीत कमी 2 ब्रँड, ॲट लिस्ट 2 ब्रँड म्हणजे 2 ब्रँडवाले पण चालतील आणि 3 ब्रँडवाले पण चालतील. मग 2 ब्रँडवाले लोक किती होते आपले, 2 ब्रँडवाले आणि 3 ब्रँडवाले चालणार आहे. 2 ब्रँडवाले किती लोक होते आपले, एक्स प्लस वाय प्लस झेड, हे आपले 2 ब्रँडवाले लोक होते, एक्स प्लस वाय प्लस झेड. आणि 3 ब्रँडवाले लोक किती आहेत माझे, 8 लोक आहेत, म्हणजे कसली बेरीज मला घ्यावं लागेल, एक्स प्लस वाय प्लस झेड म्हणजे याची 47 आणि प्लस 3 ब्रँडवाल्यांची किती बेरीज आहे, ती 8 बेरीज आहे, म्हणजे टोटल याची बेरीज घेतली की मला काय भेटतील, ॲट लिस्ट 2 ब्रँडवाले चालतील, कमीत कमी 2 म्हणजे 2 वाले आणि 3 वाले, ओके, त्याच्यामध्ये 0 वाले आणि 1 वाले इन्क्लूड होत नाही. मग किती येईल ह्याची बेरीज बघा, 55, याची बेरीज किती आली, 55, ओके, 55 ऑप्शन आहे का बघा बरं तिथं, 55 ऑप्शन आहे का त्या ठिकाणी, येस 55 ऑप्शन आहे, सेकंड जो ऑप्शन आहे तो काय आहे माझा, 55 ऑप्शन आहे, ओके. बरं पुढचा प्रश्न बघा बरं, पुढचा प्रश्न काय दिला आहे त्यांनी, पुढचा प्रश्न काय आहे, व्हॉट इज द रेशियो ऑफ नंबर ऑफ फॅमिलीज विच यूज एक्झॅक्टली 1 ब्रँड टू विच यूज ॲट लिस्ट 1 ब्रँड, ओके, म्हणजे काय, एक्झॅक्टली 1 ब्रँडवाल्यांचा रेशो मला काढायचा आहे. बरं 1 ब्रँडवाल्या लोकांचा रेशो काढायचा आहे मला, 1 ब्रँड वापरणाऱ्या कुणासोबत, ॲट लिस्ट 1 ब्रँड म्हणजे कमीत कमी 1 ब्रँड लोकांवाल्यांसोबत, ओके, कमीत कमी 1 ब्रँडवाले म्हणजे ॲट लिस्ट 1 ब्रँडवाले म्हणजे 1 ब्रँडवाले चालतील का मला, येस चालतील, 0 ब्रँडवाले चालतील का, 0 ब्रँडवाले नाही चालणार आणि ते लोक पण नाही आहेत. बरं 2 ब्रँडवाले लोक चालतील का, ॲट लिस्ट 1 ब्रँड म्हणजे 2 ब्रँडवाले चालतील ना, चालतील, 3 ब्रँडवाले लोक चालतील का, येस 3 ब्रँडवाले पण लोक चालतील. का बरं, तर ॲट लिस्ट 1 चा अर्थ काय होतो, कमीत कमी 1, कमीत कमी 1 म्हणजे कमीत कमी मला 1 तर पाहिजेच आणि 1 पेक्षा जास्त लोक पण चालतील मला, 1 चालेल, 2 चालेल, 3 चालेल, 4 चालेल, 5 चालेल, 6 चालेल, किती पण ब्रँड चालतील, पण इथं फक्त 3 ब्रँड आहेत, ओके. मग 1 ब्रँड वापरणारे लोक किती आहेत आपल्याकडं, 1 ब्रँडवाले लोक किती आहेत, 1 ब्रँड वापरणारे लोक किती आहेत आपल्याकडं, 1 ब्रँड वापरणारे लोक किती आहेत माझ्याकडं, 1 ब्रँड वापरणारे लोक आहेत ए प्लस बी प्लस सी, म्हणजे ए प्लस बी प्लस सीची बेरीज किती आहे मला, मला माहिती आहे ए प्लस बी प्लस सीची बेरीज किती आहे,
70 ओके आणि त्याचा रेशो कोणासोबत काढायचा आहे ॲटलिस्ट वन ब्रँड म्हणजे ॲटलिस्ट वन ब्रँड म्हणजे काय ए बी सी पण चालतील मला एक्स वाय झेड पण चालतील आणि 8 पण चालतील म्हणजे सगळेच ही त्यांची जी ही जी टोटल सम आहे मला काय करायचं आहे या 70 ह्या टोटल समने काय करायचं आहे मला डिवाइड करायचं आहे म्हणून 170 डिवायडेड बाय 125 काय उत्तर येतं बघा बरं याचं याला 5 भाग जातो का याला हे आपण ह्याला सिम्पल सिम्प्लिफाईड फॉर्मॅटमध्ये लिहू येस 5 भाग जातो याला मी काय करतो 5 × 2 = 10 दोन 5 × 5 = 25 आणि वर किती 5 × 5 = 5 5 × 4 = 20 14 × 5 = 70 ओके बरं मग बघा बरं उत्तर आहे का तिथं 14 = 25 14 = 25 उत्तर आहे का उत्तर आहे का 14 = 25 येस हे सुद्धा हा सुद्धा जो प्रश्न आहे तो माझा सॉल्व झाला ओके किती सोपं सोपं आहे ना चला पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघूया पुढे बघा हाऊ मेनी फॅमिलीज डू नॉट यूज एन्टायर 3 ब्रँड ओके एन्टायर 3 ब्रँड न वापरणारे लोक किती आहेत हाऊ मेनी फॅमिलीज डू नॉट यूज एन्टायर 3 ब्रँड म्हणजे 3 ब्रँड न वापरणारे लोक किती आहेत ओके 3 ब्रँड न वापरणारे लोक किती आहेत बरं म्हणजे मला झिरो ब्रँडवाले चालतील का झिरो ब्रँडवाले चालतील 1 ब्रँडवाले चालतील का मला येस 1 ब्रँडवाले पण चालतील 2 वाले चालतील का 2 वाले पण चालतील 3 वाले चालतील का 3 ब्रँड वापरणारे चालतील का 3 ब्रँडवाले चालणार नाही का बरं त्यांनी मला काय दिलंय हाऊ मेनी फॅमिलीज डू नॉट यूज एन्टायर 3 ब्रँड म्हणजे 3 ब्रँडवाले सोडून ओके मला बाकीचे लोक किती आहेत मला ते सांगायचं आहे ओके 3 ब्रँड सोडून बाकीचे लोक किती आहेत ते मला सांगायचं आहे बरं मला माहिती 3 ब्रँड सोडून बाकीचे लोक किती आहे मला माहिती टोटल लोक किती होते माझे टोटल लोक 125 होते टोटल लोक 125 होते ना टोटल लोक किती होते टोटल लोक किती होते टोटल लोक 125 होते आणि या 125 मी हे 3 ब्रँड वापरणारे 8 जर वजा केले याच्यामधून जर मी 125 जर 8 जर वजा केले तर मला काय भेटेल 125 - 8 म्हणजे 117 तर मला काय भेटेल की तर मला ती किती ते लोक हाऊ मेनी फॅमिलीज यूज डू नॉट यूज एन्टायर 3 ब्रँड म्हणजे 117 माझं उत्तर झालं हे 117 जे लोक आहेत ते काय वापरत नाही तीनही ब्रँड वापरत नाही म्हणजे मला कोणकोण चालेल 0 वाले चालतील 1 वाले चालेल आणि 2 वालं पण याच्यामध्ये चालेल एन्टायर 3 ब्रँड म्हणजे 3 ब्रँडवाले फोन वापरणारे सोडून बाकीच्यांची संख्या सांगा असा त्यांनी थोडक्यात प्रश्न विचारला आहे मला चला पुढचा प्रश्न बघूया आपण पुढचा प्रश्न काय म्हटलं आहे त्यांनी इन अ क्लास ऑफ 72 स्टुडंट ड्रिंक ओनली टी बरं एका क्लासमध्ये काय सांगितलं आहे त्यांनी मला की 72 लोक काय पित आहेत फक्त चहा पित आहेत बरं 72 लोक टी पित आहे बरं का हे ली नाही आहे हे टी बरं का इथं टी 72 स्टुडंट्स ड्रिंक्स ओनली ट्री बरं क्लासमध्ये 72 लोक फक्त टी पित आहेत 50% स्टुडंट्स काय ड्रिंक काय करतायत कॉफी पित आहेत बरं 50% मुलं कॉफी पित आहेत 25% मुलं काय करतायत स्टुडंट्स ड्रिंक बोथ टी अँड कॉफी बरं म्हणजे बघा एक गोष्ट लक्षात घ्या हे इथं यांनी पर्सेंटेजमध्ये दिलेलं आहे ही संख्या आणि इथं मात्र हा 72 स्टुडंट्स हा फुलस्टॉप इथून चुकून पाडलेला आहे हा फुलस्टॉप नाही इथं 72 स्टुडंट्स आहे ही काय इथं संख्या दिलेली आहे म्हणजे निम्मा जो पार्ट आहे त्यांनी जे दिलेले इनपुट आहे हे पर्सेंटेज फॉर्ममध्ये आणि हे 72 स्टुडंट्स आहे हे काय आहे स्टुडंटचा नंबर आहे म्हणजे टोटल किती स्टुडंट्स आहेत त्या क्लासमध्ये ते त्यांनी दिलं आहे मला बरं मग बघा बरं याचं कसं होईल पुढं पुढं काय म्हटलं त्यांनी 25 स्टुडंट्स ड्रिंक बोथ टी अँड कॉफी म्हणजे बोथ टी अँड कॉफी पिणारे जे लोक आहेत ते किती आहे 25% मग सगळ्यात आधी मी काय करतो सगळ्यात आधी मी कॉमन पार्ट टाकत असतो सगळ्यात आधी मी कॉमन पार्ट टाकतो आणि हे काय आहे पर्सेंटेज आहेत बरं का सगळ्यात महत्त्वाचं 25% बोथ टी अँड कॉफी बरं समजा ही हा जो हे जे सर्कल आहे जे टीचं आहे आणि हे जे सर्कल आहे ते कसलं आहे कॉफीचं आहे बरं पुढं बघा मग काय म्हणलं त्यांनी 5% स्टुडंट्स ड्रिंक नायदर टी नॉर कॉफी बरं म्हणजे आपल्याला मला माहिती आहे की तटस्थ जे लोक आहेत ट्री पण नाही आणि कॉफी पण नाही म्हणजे काय तंबाखू खाणारे जे लोक आहेत ते किती दिले त्यांनी मला 5% लोक दिलेले आहेत ओके 5% लोक दिलेले आहेत बाहेरचे बरं मला त्यांनी काय सांगितलं होतं 50% स्टुडंट्स ड्रिंक कॉफी टोटल कॉफी पिणारे लोक किती आहेत माझ्याकडं 50% लोक आहेत टोटल कॉफी पिणारे लोक 50% आहेत पण कॉफीमध्ये हे मी 25% ऑलरेडी टाकलेत मग फक्त कॉफी पिणारे लोक किती असतील माझ्याकडं परत 25% असतील ओके फक्त कॉफी पिणारे लोक किती असतील 25% का बरं 25% कसं काय आलं 25% कसं काय तर मला माहिती कॉफीची जी टोटल सम आहे
कॉफीची जी टोटल सम आहे ती किती आली पाहिजे, 50% आलेली पाहिजे. कॉफीची कॉफीच्या सर्कलमध्ये टोटल लोक किती पाहिजे मला, 50% लोक पाहिजे. पण इथं ऑलरेडी मी 25% टाकलेले आहेत, म्हणजे या कॉफीच्या ठिकाणी मला किती टाकावं लागतील, परत 25% टाकावं लागतील, जेणेकरून काय होईल, टोटल कॉफी पिणाऱ्यांची संख्या किती होईल, 50% होईल. बरं, पुढं बघा अजून काय म्हटलं आहे त्यांनी. ड्रिंक कॉफी, 25% स्टुडंट ड्रिंक बोथ टी अँड कॉफी अँड 5% स्टुडंट ड्रिंक नायदर टी कॉफी. बरं, आणि पुढं काय म्हटलं, 72 स्टुडंट ड्रिंक ओनली टी. ओके, 72 स्टुडंट आहेत ते काय पित आहेत, फक्त टी पित आहेत. म्हणजे हे जे विद्यार्थी आहेत बाहेरचे, हे काय करतायत, 72 स्टुडंट जे आहेत हे फक्त टी पित आहेत. बरं का, हा जो 72 आहे हा नंबर आहे बरं का, हे बाकीचे सगळे पर्सेंटेज आहेत. ओके, चला मग पूर्ण प्रश्न काय विचारला त्यांनी मला, व्हॉट इज द टोटल स्ट्रेंथ ऑफ द क्लास, क्लासची टोटल स्ट्रेंथ किती. ओके, मला एक गोष्ट सांगा, टोटल जो माझा युनिव्हर्सल सेट आहे, टोटल युनिव्हर्सल सेट आहे हा किती पर्सेंटेजचा असेल, किती पर्सेंटेजचा असेल, 100% बरोबर ना. मी ज्यावेळेला म्हणायचो की 10वीला मला 92% होते, 10वीला मला 93% होते, याचा अर्थ काय असायचा, टोटल पर्सेंटेज किती आहेत, किती आउट ऑफ येते, 100% मला 92-93% पडले, 100% मला 70-80% पडले, 100% मला 75% पडले, त्याचा अर्थ तसाच होतो ना. म्हणजे क्लासची जी टोटल स्ट्रेंथ आहे ती इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज जर मला सांगायची झाली तर किती झाली ती, 100% टोटल स्ट्रेंथ झाली. ओके, बरं, आता बघा टी पिणारे लोक 72 आहेत. ओके, बरं, आणि त्यांनी मला काय विचारलंय, व्हॉट इज द टोटल स्ट्रेंथ ऑफ द क्लास. मी टी पिणाऱ्या लोकांची संख्या पर्सेंटेजच्या फॉर्ममध्ये काढू शकतो का, पर्सेंटेजच्या फॉर्ममध्ये काढू शकतो ना, कसं काय काढू शकतो, मला माहिती हे टोटल ह्यांची सगळ्यांची जी इन्क्लूड, म्हणजे हा टी पिणारी संख्या प्लस हे 25% प्लस हे 25% आणि हे प्लस 5% यांची सगळ्यांची मिळून जी सम आहे ती सम किती असणार आहे, 100% असणार आहे. 100% का बरं असणार आहे, तर हे बाहेरचे जे 5% आहेत आणि हे आतले जे सगळे लोक आहेत हे मिळून किती असणार, 100% असणार माझे, आणि मग ह्यांची संख्या किती असणार, 100% असणार. मग बघा, फक्त टी पिणाऱ्या लोकांची संख्या आपण जर पर्सेंटेज फॉर्ममध्ये जर मला काढायची असेल, फक्त टी पिणाऱ्या लोकांची संख्या, मग मी कसं काढू शकतो फक्त टी पिणाऱ्या लोकांची संख्या पर्सेंटेज फॉर्मॅटमध्ये, बघा मला काय करावं लागेल, समजा मी ह्याला एक्स मानलं, या ठिकाणी फक्त टी पिणाऱ्या लोक समजा एक्स पर्सेंटेज आहेत, हे एक्स पर्सेंटेज आहे, मग एक्स पर्सेंटेज ओके प्लस हे 25 + 25 + 5 म्हणजे किती झाले ते 25 + 25 = 50 प्लस 55% इज इक्वल टू काय आहे माझे, 100% आहेत. 100% म्हणजे एक्स पर्सेंट जे आहेत हे फक्त टी पिणारे ते किती आहेत माझे, हे 55 इकडून वजा होईल म्हणजे किती होईल ते, 45%. म्हणजे टी फक्त चहा पिणाऱ्या लोकांची जी संख्या आहे ती इन टर्म्स ऑफ जर मला पर्सेंटेज सांगायचं असेल, तर ते किती बनेल, इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज जर मी बोललो तर ते किती बनणार आहे, 45% संख्या ती बनणार आहे. मग मी काय लिहितो इथं, 45% लिहू का, बरं चला बरं, 45% म्हणा याला, याला मी म्हटलं 45%. ओके, मग आता एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे 45% आहे ही कुठली तरी एक संख्या आहे, त्या कुठल्या तरी संख्येचे 45% म्हणजे त्यांनी मला किती दिलेलं आहे ते, 72 दिलेलं आहे त्यांनी मला. कुठल्या तरी एका संख्येची जी संख्या आहे त्या संख्येची 45% जी आहे ते त्यांनी मला किती दिलेलं आहे, 42 दिलेलं आहे. मग ती संख्या कोणती, ओके मग बघा बरं, कुठली तरी एक संख्या आहे त्या संख्येची 45% जी आहे, त्या संख्येची 45% ही त्यांनी मला किती दिलेली आहे, 72 दिलेली आहे. मग ती संख्या किती, मग ती संख्या जर काढायची तर हे 100 इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल, 72 × 100 आणि डिवायडेड बाय काय बनल, 45. मग बघा बरं, याला याला सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये घ्या बरं, बघा कशाला भाग जातो, याला 5 भाग जातो आहे आणि 9 पण भाग जातो आहे, 9 × 5 = 45, 9 × 8 = 72. ओके, 5 × 5 = 5, 5 × 10 = 0 म्हणजे ती जी संख्या आहे ती किती आहे, 160. म्हणजे माझी जी क्लासची जी टोटल स्ट्रेंथ आहे ती किती झाली, 100% म्हणजे हे काढतो आहे ना मी. ओके, क्लासची जी टोटल स्ट्रेंथ जी झाली ती माझी किती झाली, 160 माझी झाली क्लासची स्ट्रेंथ. आणि तोच त्यांनी मला पहिला प्रश्न विचारला आहे, व्हॉट इज द टोटल स्ट्रेंथ ऑफ द क्लास. ओके, व्हॉट इज द टोटल स्ट्रेंथ ऑफ द क्लास आणि ती किती आली माझी, 160. ओके, कसं काय काढलं मी की ही कुठली तरी संख्येची 45%, कुठली तरी एक संख्या टोटल संख्या क्लासची संख्या टोटल त्या संख्येची 45% म्हणजे त्यांनी मला किती दिलेली आहे, 72 दिलेली. ओके, का बरं असं केलं, तर हे पर्सेंटेज फॉर्ममध्ये होतं आणि हे स्टुडंटची संख्या होती माझी 72, म्हणजे ओके म्हणजे कुठल्या तरी संख्येची 45% म्हणजे 72 दिले, मग ती संख्या मी टोटल जी क्लासची जी पॉप्युलेशन आहे ती संख्या किती आली माझी, 160. आणि त्यांनी मला त्याचाच प्रश्न विचारला होता, व्हॉट इज द टोटल स्ट्रेंथ ऑफ द क्लास. ओके, पुढचा प्रश्न बघायचा, पुढचा प्रश्न काय आहे, आपण पुढचा प्रश्न बघूयात आता.
पुढचा प्रश्न बघा बरं काय दिला आहे त्यांनी. हाऊ मेनी स्टुडंट ड्रिंक ओनली टी ऑर ओनली कॉफी. बर, ओनली टी ऑर ओनली कॉफी म्हटलंय त्यांनी मला, म्हणजे मला फक्त टी पिणारे चालतील का लोक, फक्त टी पिणारे चालतील का लोक, ओनली टी वाले चालतील का? येस चालतील. बर, बोथ पिणारे लोक चालतील का? बोथ, बोथ पिणारे लोक चालणार नाही, मधले लोक चालणार नाही. बर, ओनली कॉफी पिणारे लोक चालतील का मला? ओनली कॉफी, ओनली कॉफी पिणारे लोक चालतील का? येस, हे सुद्धा लोक मला चालतील. मग बघा बरं, ओनली टीवाले चालतील, ओनली कॉफीवाले चालतील, म्हणजे हे 72 लोक चालतील का मला? येस, हे 72 लोक चालतील. ओके, 72 लोक चालतील, 72 लोक चालतील. आणि प्लस हे कॉफी पिणारे 25% लोक, मला माहिती टोटल माझे टोटल लोक किती आले, 160 आले. आणि 160 25% म्हणजे कुठल्याही संख्येच्या 25% म्हणजे काय असतं, ते इन टू 1/4 असतं. 25% म्हणजे 25/100 येईल ना, म्हणजे 25/100 मी काय म्हणू शकतो, 1/4 म्हणू शकतो. म्हणजे 1/4, 160 1/4 म्हणजे 160 4 डिवाइड केलं म्हणजे किती उत्तर येईल, 40. म्हणजे हे 72 लोक प्लस 40 लोक, ओके, हे माझे काय झाले, ओनली टी ऑर कॉफी, ओनली टी ऑर कॉफी पिणारे लोक आहेत, ओनली टी ऑर कॉफी पिणारे लोक आहेत ते. ओके, मग ओनली टी ऑर कॉफी म्हणजे काय, 72 प्लस ते 40 म्हणजे किती येईल ह्याची बघा, 2 आणि हे 11 म्हणजे 112 या प्रश्नाचं उत्तर आलं माझं. ओके, पुढचा प्रश्न बघायचा, चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघू आपण, पुढचा प्रश्न काय दिला आहे त्यांनी मला, नायदर टी नॉर कॉफी, म्हणजे टी पण पित नाही आणि कॉफी पण पित नाही. म्हणजे बाहेरचे जे लोक होते माझे, त्या जो रेक्टॅंगल मी जो काढला होता, त्या रेक्टॅंगलमध्ये ही जी डायग्राम होती, या डायग्रामच्या बाहेरचे जे लोक होते, इथले बाहेरचे लोक मला ते काढायचे. आणि हे बाहेरचे लोक आहेत हे किती होते मला माहिती, 5% लोक होते. आणि टोटल संख्या किती आलेली माझी, टोटल लोकांची जी संख्या आहे ती किती, 125 आली ना टोटल लोकांची संख्या, मला नाही आठवत किती होती टोटल लोकांची संख्या, किती होती टोटल लोकांची जी संख्या होती ती किती होती, 160. आणि 160 5% मला काढायचं. ओके, 160 5% बघा, 160 5% मला माहिती, 160 10% काय असणार, हे इकडं एक जो पॉईंट आहे दशांशचिन्ह ते इकडं आणायचं मला, एक पॉईंट, हे झाले 10%. मग 5% किती असेल, या 16 निम्मे म्हणजे किती झालं ते 8, म्हणजे 8 माझे जे लोक आहे स्टुडंट्स आहेत ते टी पण पित नाही आणि कॉफी पण पित नाही. ओके, चला पुढचा प्रश्न बघायचा, चला आपण आता पुढचा प्रश्न घेऊया. बघा पुढचा प्रश्न काय म्हटलाय त्यांनी, हाऊ मेनी स्टुडंट्स ड्रिंक ओनली कॉफी, फक्त कॉफी पिणारे लोक किती, फक्त कॉफी पिणारे लोक. ओके, फक्त कॉफी पिणारे लोक, फक्त कॉफी पिणारे लोक, मला माहिती फक्त कॉफी पिणारे लोक किती आहेत, 25%. आणि 25% लोक आहेत, टोटल लोक विद्यार्थ्यांची संख्या 160 आहे. आणि 160 25% म्हणजे इंटू 1/4 करायचं मला. आणि किती येईल ते उत्तर माझं, 40 उत्तर आलं या प्रश्नाचं. ओके, पुढचा प्रश्न घ्यायचा, आपण पुढचा प्रश्न घेऊ. ओके, पुढं बघा बरं, हा 40 ऑप्शन झाला, हा सुटला प्रश्न. ओके, हा पण प्रश्न सुटला. पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न, हाऊ मेनी ऑफ देम ड्रिंक ॲटलीस्ट वन ऑफ द टू, कमीत कमी एक. ओके, दोघांपैकी कमीत कमी एक, म्हणजे झिरोवाले चालतील का मला, झिरोवाले म्हणजे कोणते न खाणारे 5% ते लोक होते ते चालतील का, नाही. ओके, हे लोक चालणार नाही. एकवाले चालतील का, ट्री किंवा कॉफी, टी किंवा कॉफी पिणारे लोक चालतील का एकवाले, येस हे सुद्धा चालतील. बरं, दोनवाले लोक चालतील का मला, दोनवाले लोक चालतील का, येस हे सुद्धा लोक चालतील मला. ॲटलीस्ट वन ऑफ द टू पाहिजे मला, म्हणजे कमीत कमी एक. ओके, म्हणजे टी कमीत कमी टी पण चालतील, कमीत कमी कॉफी पण चालतील, ओनली टी चालतील, ओनली कॉफी चालतील, आणि बोथवाले पण चालतील, ॲटलीस्ट वन ऑफ द टू. ओके, मग बघा बरं, कमीत कमी एकवाले किती आहेत माझे, कमीत कमी एक जे वाले होते ते किती होते, कमीत कमी म्हणजे ओनली टी आणि ओनली कॉफी म्हणजे किती होते, हे 72 आणि हे 40 आणि हे मधले 40 म्हणजे किती झाले ते, टोटल यांची बेरीज जर मी घेतली तर 72 अधिक 80 म्हणजे किती येईल ते, 72 अधिक 80 म्हणजे किती येईल ते, 2 आणि 7 8 म्हणजे 15, म्हणजे 152 लोक जे आहेत ते काय करतायत माझे, की कमी 152 जे आहे, ॲटलीस्ट वन ऑफ द टू 152 लोक. ओके, याच्यामध्ये बघा, तुम्ही असे करू शकत होते, ॲटलीस्ट वन ऑफ द टू म्हणजे याच्यात तुम्ही असे करू शकत होते. ओके, मधले 8 लोक आपण वजा केले, ॲटलीस्ट वन ऑफ द टू, नाही असं नाही समजणार. ओके, हाऊ मेनी ऑफ देम ड्रिंक ॲटलीस्ट वन ऑफ द टू, म्हणजे कमीत कमी एक पाहिजे ना मला, म्हणजे एकवाले पण चालतील, दोनवाले पण चालतील. बरं, पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न काय दिला आहे त्यांनी मला, आता एक नवीन प्रश्न आलेला आहे आपला. ओके, हा क्वेश्चन आता आपण सॉल्व करूया. बरं, ह्याची वेन डायग्राम काढण्याचा प्रयत्न करा, जस्ट तुम्ही फॅक्च्युअल डाटा नका टाकू, जस्ट ह्याची वेन डायग्राम काढण्याचा प्रयत्न करा तुम्ही. ओके, जस्ट वेन डायग्राम काढण्याचा प्रयत्न करा. बघा बरं काय म्हटलं आहे त्यांनी,
80 पीपल इन अ कॉलनी वेअर सर्वेड. बरं, 80 लोकांचा सर्वे केला होता कॉलनीमध्ये, म्हणजे टोटल जो युनिव्हर्सल सेट आहे तो माझा किती आहे, 80 लोकांचा युनिव्हर्सल सेट आहे. बरं, म्हणजे कॉलनीमध्ये टोटल लोक किती आहेत माझ्याकडं, टोटल लोक आहेत 80. बरं, पुढं बघा मग काय म्हटलं त्यांनी. इट वॉज फाउंड दॅट दॅट फॉर एव्हरी 6 पीपल हु रीड द हिंदू, म्हणजे 6 लोक जर हिंदू वाचत असतील, देर आर 4 पीपल हु रीड टाइम्स ऑफ इंडिया. बरं, म्हणजे त्यांनी मला एक रेशो दिलेला आहे. रेशो कसा दिला आहे त्यांनी मला, जर हिंदू लोक हिंदू पेपर वाचणारे जर 6 लोक असतील ते म्हणताय, तर टाइम्स ऑफ इंडिया वाचणारे लोक किती आहेत, टाइम्स ऑफ इंडिया वाचणारे लोक आहेत माझ्याकडं 4. बरं, म्हणजे टाइम्स ऑफ इंडिया टॉय, ओके, म्हणजे टाइम्स ऑफ इंडिया टॉयलेट पेपर, ओके, तर ते हिंदू वाचणारे जर 6 लोक असतील तर टाइम्स ऑफ इंडिया वाचणारे लोक किती आहेत माझ्याकडं, 4 लोक. म्हणजे त्यांनी मला रेशो दिला आहे तो. बरं, म्हणजे हिंदू वाचणारे लोक समजा 12 असतील, समजा हिंदू वाचणारे लोक समजा 12 आहेत, तर टाइम्स ऑफ इंडिया वाचणारे लोक किती असतील, 8, 8, ओके, कसं काय, तर ह्यांचा रेशो जो आहे तो किती आहे, 6:4 रेशो आहे. मग हिंदू वाचणारे मी जर डबल लोक केले, 6:12 केले, तर टाइम्स ऑफ इंडियासुद्धा काय आले पाहिजे माझे लोक, 8 लोक आले पाहिजे, ओके. ह्या रेशोला, 6:4 रेशोला मी 3:2 म्हणू शकतो का, या रेशोला 3:2 म्हणू शकतो का, येस म्हणू शकतो ना, 6:4 असो 3:2 असो. बरं, समजा हिंदू वाचणारे लोक जर समजा 60 असतील, 60, ओके, तर टाइम्स ऑफ इंडिया वाचणारे लोक किती झाले, 40, ओके, समजलं ना तुम्हाला. हिंदू 6:4 रेशो आहे, म्हणजे हिंदू जर 60 केले तर टाइम्स ऑफ इंडिया वाचणारे लोक केली 6 × 10 म्हणजे 60, म्हणजे खाली पण मला काय करावं लागेल, 4 × 10 म्हणजे 40 करावं लागेल मला, ओके. बरं, म्हणजे रेशो म्हणजे काय हे तुम्हाला समजलं, रेशो म्हणजे काय हे तुम्हाला समजलं, आणि तो रेशो त्यांनी मला किती दिलेला आहे, 6:4, म्हणजेच हा जो रेशो आहे हा किती आहे, 3:2. मग मी याला हिंदू आपण टाइम्स ऑफ इंडिया 3:2 लिहून टाकू का, म्हणजे सोपं पडेल आपल्याला हा रेशो समजायला. येस, हिंदू आपण टाइम्स ऑफ इंडियाचा जो रेशो आहे तो किती दिला आहे त्यांनी मला, 3:2 रेशो दिलेला आहे. बरं, पुढं बघा त्यांनी काय म्हटलं. फॉर 9 पीपल हु रीड द हिंदू, म्हणजे हिंदू वाचणारे लोक जर 9 असतील, ओके, हा रेशो नाही, जर हिंदू वाचणारे लोक जर 9 असतील, हिंदू वाचणारे लोक जर 9 असतील, तर त्यांनी काय सांगितलं, देर आर 3 पीपल हु रीड बोथ ऑफ देम. आणि मग हिंदू वाचणारे 9 असतील तर 3 लोक काय आहे, दोन्हीही लोक दोन्हीही पेपर वाचणारे जे लोक आहेत ते माझे किती आहेत, 3 आहे. म्हणजे हिंदू आपण बोथ जे लोक आहेत, हिंदू आपण जे बोथ लोक आहेत यांचा जो रेशो आहे हा रेशो किती आहे, याला मी सिम्प्लिफाईड फॉर्मॅटमध्ये लिहितो, 3:1. हा जो रेशो आहे हा 3:1 आहे, ओके, 3:1चा रेशो आहे. मग पुढं बघा त्यांनी काय म्हटलं. फर्दर द नंबर ऑफ पीपल हु रीड बोथ ऑफ देम इज सेम हु नंबर ऑफ नायदर ऑफ देम, म्हणजे जे बोथ वाचणारे जे लोक आहेत आणि कुठलाही पेपर न वाचणारे जे लोक आहेत ते कोण आहेत, दोन्ही जे लोक आहेत ते सेम आहेत, ओके. बघा, द नंबर ऑफ पीपल हु रीड बोथ ऑफ देम, म्हणजे दोन्ही पेपर वाचणारे लोक, इज सेम ॲज हु रीड नायदर ऑफ देम, म्हणजे हे दोन्ही पेपर वाचणारे आणि कुठलाही पेपर न वाचणारे लोक यांची जी संख्या आहे, ही संख्या काय सांगितली त्यांनी मला, समान संख्या सांगितलेली आहे. बरं, चला आता आपण वेन डायग्राम काढू. सगळ्यात आधी मी काय करतो, कॉमन पार्ट भरून घेतो, मी सगळ्यात आधी कॉमन पार्ट भरून घेतो, ओके. बरं, मग कॉमन पार्ट त्यांनी मला काही सांगितलं आहे का, कॉमन पार्टची संख्या सांगितली का, नाही. मग मी काय करतो, समजा हे जे सर्कल आहे हे हिंदूचं आहे समजा, आणि इकडचं जे सर्कल आहे ते टाइम्स ऑफ इंडियाचं आहे, टाइम्स ऑफ इंडिया, ओके. तर मग बघा बरं, मग हिंदू बोथ जो पार्ट आहे हा मला स्टार्टिंगला भरायचा असतो, मग बोथ पार्ट मी समजा यक्स मानला, ओके, म्हणजे माझे बोथ पेपर वाचणाऱ्यांची संख्या किती आहे, यक्स संख्या आहे. मग मला हे बोथवरून हिंदूची काढता येईल का, टोटल हिंदू असणारे लोक काढता येतील का मला. बघा, बोथची संख्या मी यक्स मानली, मला माहिती हिंदू आपण बोथचा जो रेशो आहे तो किती सांगितला आहे त्यांनी मला, 3:1. मग बोथ जर मी यक्स मानली, ओके, बोथ जर जी यक्स मानली, मग हिंदू असणारे लोक किती झाले, हा यक्स जो आहे तो इकडे जाऊन काय बनेल, या 3 मल्टिप्लाय होईल, म्हणजे हिंदू असणारे टोटल लोक किती झाले माझे, हिंदू असणारे लोक 3x झाले, ओके. हिंदू वाचणारे जे लोक आहेत ते कधी झाले, 3x. असं का झालं, तर मला माहिती हिंदू आणि बोथचा रेशो काय दिला होता, 3:1 दिला होता, मग मी बोथची संख्या x मानली, म्हणून हिंदू वाचणारे लोक किती झाले माझे, टोटल 3x लोक झाले. मग हिंदू वाचणारे लोक मी ऑलरेडी x टाकलेत, बोथ वाचणारे ऑलरेडी x टाकलेत, मग फक्त हिंदू वाचणारे लोक किती असतील माझे, फक्त हिंदू वाचणारे जे लोक आहेत ते किती असतील, 2x, ओके. का बरं असं झालं, तर मला माहिती आहे टोटल हिंदू वाचणारे जे लोक आहेत ते किती आहेत, 3x, म्हणजे
हे जे हिंदूचं जे सर्कल आहे याची टोटल जी सम आहे ही किती आली पाहिजे, टोटल सम जी आहे ती किती आली पाहिजे, 3x आली पाहिजे. ओके, म्हणून हे मी इथं ह्या ठिकाणी 2x प्लस एक्स 3x येतं, म्हणून फक्त हिंदू वाचणारे रोखरखीत टाकले 2x टाकले. आणि अजून एक त्यांनी गोष्ट मला दिली होती ना की बोथ वाचणारे आणि नायदर वाचणारे हे जी बाहेर आहे यांची संख्या काय आहे, सेम आहे. म्हणजे ह्याला जर मी बोथला एक्स मानलं तर कुठलाही पेपर न वाचणारे लोकंसुद्धा काय असतील, एक्स लोक असतील. बरं, मग आता मला टाईम्स ऑफ इंडियाची टोटल काढायची असेल तर मग मी कशी काढणार, बघू ह्या रेशिओचा काही फायदा होतोय का आपल्याला. मला माहिती हिंदू वाचणारे टोटल, हिंदू वाचणारे माझे लोक किती आहेत, 3x लोक आहेत, टोटल हिंदू वाचणारे 3x लोक आहेत. मग टाईम्स ऑफ इंडिया वाचणारे किती येईल, हा टाईम्स ऑफ इंडिया इकडे वर जाईल आणि ते काय होईल, हा 2 इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल आणि हा जो 3 आहे हा त्याला काय होईल, डिवाइड होईल आणि हा टाईम्स ऑफ इंडिया इकडे येईल. या ठिकाणी टाईम्स ऑफ इंडिया येईल, म्हणजे टाईम्स ऑफ इंडियाची संख्या काय आली, बघा हा 3 हा 3 कट झाला, म्हणजे टाईम्स ऑफ इंडिया टोटल संख्या जी किती आली, टाईम्स ऑफ इंडिया पेपर वाचणाऱ्यांची टोटल जी संख्या आहे ही टोटल संख्या किती आलेली माझी, 2x संख्या आली. म्हणजे टोटल हा जो टाईम्स ऑफ इंडिया आहे याची संख्या किती आली, 2x संख्या आलेली आहे. पण इथं ऑलरेडी मी बोथ पेपर वाचणारे एक्स टाकलेले आहेत. ओके, या टाईम्स ऑफ इंडियामध्ये एक्स ऑलरेडी मी इथं टाकलेले आहेत, म्हणजे फक्त टाईम्स ऑफ इंडिया वाचणाऱ्यांची संख्या किती असणार माझी, एक्स असणार ही सुद्धा. बघा बरं, अजून काय माहिती दिली का त्यांनी, त्यांनी मला एक अजून एक ॲडिशनल माहिती दिली होती सुरुवातीला की 80 जे लोक आहेत ते काय करतायत, दोन्हीही पेपर वाचतायत माझे. सॉरी, 80 जे कॉलनीची जी संख्या आहे, 80 पेपर इन अ कॉलनी, कॉलनीतले जे सगळे जे लोक आहेत ते किती आहेत माझे, 80 लोक आहेत. म्हणजेच या सगळ्या एक्सची जी बेरीज आहे ही त्यांनी मला बेरीज किती सांगितलेली आहे, 80 सांगितली आहे. मग या सगळ्या एक्सची बेरीज म्हणजे किती बनतात, ते 2x प्लस एक्स प्लस एक्स प्लस एक्स, म्हणजे 5x इज इक्वल टू काय बनतंय माझं, 5x इज इक्वल टू 80 बनतंय. म्हणजे एक्सची संख्या काय आली, 80/5, म्हणजे किती बनल ते, 80/5 म्हणजे किती बनल, 16. ओके, 16×85 ना, 80/5 म्हणजे किती बनलं ते, 16 बनलं माझं. ओके, म्हणजे एक्सची संख्या किती आली माझी, 16 संख्या आलेली आहे. एक्सची संख्या जी आहे ती किती आलेली आहे, 16 संख्या आलेली आहे. म्हणजे या 2x जागेवर मी काय करतो, हा एक्सची संख्या 16 आली ना, पण इथं ओनली हिंदू असणार लोक किती आहेत माझ्याकडं, 2x आहे. मग मी काय करतो, या 2x जागेवर मी इथं 32 टाकतो, 32. ओके, बरं, म्हणजे ह्या एक्सच्या जागेवर मला काय टाकावं लागेल, इथं 16 टाकावं लागेल. ह्या एक्सच्या जागेवर काय टाकावं लागेल, 16 टाकावं लागेल. आणि ह्या एक्सच्या सुद्धा जागेवर बाहेर नायदर, ओके, दोन्ही पेपर न वाचणारे लोक ते सुद्धा मला काय टाकावं लागतील, 16 टाकावे लागतील. ते सुद्धा लोक मला किती टाकावं लागतील, 16 टाकावे लागतील. म्हणजे हा प्रश्न आपला सॉल्व झालेला आहे. म्हणजे बघा, फक्त हिंदू वाचणारे 32 लोक झाले, बोथ वाचणारे 16 झाले, फक्त टाईम्स ऑफ इंडिया वाचणारे किती लोक झाले, फक्त टाईम्स ऑफ इंडिया वाचणारे सुद्धा 16 लोक झाले आणि नायदर वाचणारे लोक किती झाले, हे सुद्धा 16 लोक झाले. ओके, मग त्यांनी मला प्रश्न काय विचारला, हाऊ मेनी पीपल रीड ओनली टाईम्स ऑफ इंडिया. ओके, हाऊ मेनी पीपल रीड ओनली टाईम्स ऑफ इंडिया, फक्त टाईम्स ऑफ इंडिया वाचणारे लोक किती. मग हे 16 आणि हे 16 घेऊन चालतील का मला, 32 लोक मानता येईल का मला, 32 टिक मार्क करता येईल का, 32 तर ऑप्शनही नाही आहे. आणि कावर टिक मार्क नाही करता येणार मला, तर हे जे 16 लोक आहे ते काय वाच करताय, हिंदू सुद्धा वाचताय. त्यांनी मला काय विचारलंय, फक्त टाईम्स ऑफ इंडिया, म्हणजे हा पार्ट त्यांनी मला विचारलाय. आणि ते लोक किती आहेत माझे, ते लोक आहेत 16. ओके, पुढचा प्रश्न घ्यायचा, चला आपण आता पुढचा प्रश्न बघू त्यांनी काय म्हटलंय. पुढचा प्रश्न काय म्हटलंय त्यांनी, हाऊ मेनी पीपल रीड हिंदू अँड टाईम्स ऑफ इंडिया, म्हणजे हिंदू पण वाचतायत आणि टाईम्स ऑफ इंडिया वाचतायत, म्हणजे बोथ पेपर वाचणारे लोक किती आहेत ते मला सांगायचं आहे. किती लोक आहेत ते बघा, हे पण फक्त टाईम्स ऑफ इंडिया वाचणारे लोकंसुद्धा 16 आले होते आणि बोथ पेपर म्हणजे दोघांमधला कॉमन पार्ट हा सुद्धा किती आहे माझा, 16 आहे. ओके, पुढच्या प्रश्नाचं पण जे उत्तर आहे ते किती आहे, 16. ओके, 16. बरं, पुढचा प्रश्न बघा, अजून त्याचा पुढचा प्रश्न काय दिला आहे त्यांनी मला, पुढचा प्रश्न, हाऊ मेनी पीपल रीड ओनली हिंदू, फक्त हिंदू वाचणारे लोक किती आहेत, फक्त हिंदू वाचणारे लोक, फक्त हिंदू वाचणारे लोक. बघा, मला हे टोटल घेऊन चालतील का, 32 आणि 16 म्हणता येईल का, टोटल मला सम घेऊन चालेल का त्याची, नाही चालणार. फक्त हिंदू वाचणारे लोक, फक्त हिंदू वाचणारे लोक किती आहेत, म्हणजे फक्त हिंदू वाचणारे लोक आहेत माझे 32 लोक आहेत. फक्त हिंदू वाचणारे लोक किती आहेत, 32 लोक आहेत. ओके, समजा तुम्हाला किती सोपं आहे ना. बरं, पुढचा प्रश्न बघा, पुढं बघा, हा प्रश्न मस्त आहे. इफ 12.5% ऑफ द पीपल हु रीड बोथ ऑफ देम, म्हणजे 12.5% लोकांनी, ओके, 12.5% लोकांनी काय केलं आहे, हु रीड बोथ ऑफ देम, म्हणजे दोन्ही पेपर वाचणारे जे लोक आहेत त्यातल्या 12.5% लोकांनी, 12.5% लोकांनीच, म्हणजे काय झालं बघा, 12.5 म्हणजे किती झाले ते पण बघू, 12.5. ओके, आणि टक्के म्हटलंय त्यांनी,
पर्सेंटेज म्हणजे काय असतं, डिवाइड बाय 100 असतं त्याला. ओके, मग याला मी काय म्हणू शकतो, हा पॉईंट जर मी इकडं पुढं घेतला तर ते काय म्हणाल, 125/1000 म्हणाल ना ते. येस, 1000 बघा. मग ह्याला अजून काय सोपं रूप देता येईल का मला, बघा 25 डायरेक्ट भाग जातोय, सगळ्यात मोठी संख्या 25 आणि 25 100 25 00. बरं, या 5 ने 40 भाग जातो का, 5 × 5 5 × 8 = 40 म्हणजेच काय म्हटलंय त्यांनी, 1/8 लोकांनी. ओके, जे दोन्ही पेपर वाचताय, 12.5% ऑफ द पीपल हु रीड बोथ ऑफ देम स्टॉप रीडिंग हिंदू, म्हणजे 1/8 लोकांनी काय केलं, हिंदू पेपर वाचणं सोडून दिलं. बरं का, म्हणजे दोन्ही पेपर वाचणाऱ्यांच्या 1/8 लोकांनी हिंदू पेपर वाचणं सोडून दिलं. आणि काय म्हटलं त्यांनी, की देन व्हॉट पर्सेंटेज ऑफ टोटल नंबर ऑफ पीपल रीड द हिंदू, म्हणजे हिंदू वाचणाऱ्या लोकांची संख्या टोटल नंबर ऑफ लोकांसोबत किती आहे. ओके, असं त्यांनी मला प्रश्न विचारलं आहे. चला आता आपण बघू. बघा, मला हिंदू त्यांनी प्रश्न काय विचारला मला त्यांनी, आधी आपण काय करू, हे 1/8 बोथ पेपर जे वाचत आहेत त्यातले 1/8 लोकांनी काय केलं आहे, हिंदू वाचणं सोडून दिलं. आधी आपण ते बघू आपण काय होतं आहे. बघा, चला बघा, जे बोथ पेपर वाचत आहे त्याच्या 1/8 लोकांनी काय केलं, हिंदू पेपर वाचणं सोडून दिलं. मग 16 × 1/8 बघा बरं किती येतं, 16 × 1/8 किती येतं बघा, 8 × 1 = 8, 8 × 2 = 16. ओके, म्हणजे 2 लोकांनी काय केलं, हिंदू पेपर वाचणं सोडून दिलं. म्हणजे या ठिकाणी किती लोकं राहिले, या ठिकाणी फक्त 14 लोक राहिले. या ठिकाणी 16 किती झाले, 14 लोक झाले. आणि बघा, हे जे मधले जे लोक होते ऑलरेडी 16, हे लोक हिंदू पेपर सुद्धा वाचत होते आणि टाइम्स ऑफ इंडिया सुद्धा पेपर वाचत होते, पण यातल्या 2 लोकांनी हिंदू पेपर वाचणं सोडून दिलं. याचा अर्थ काय झाला, ते लोक अजूनही कोणता पेपर वाचतायत, टाइम्स ऑफ इंडिया पेपर वाचतायत. म्हणजे फक्त टाइम्स ऑफ इंडिया वाचणाऱ्या लोकांची संख्या किती होईल, 16 + 2, म्हणजे किती झाली ती संख्या, 18 झाली. बरं का, ओके. आणि इथं किती लोक राहिले, बोथ पेपर वाचणारे लोक किती राहिले, फक्त 14 लोक राहिले. हे 14 लोक का बरं राहिले, तर आधीचे जे 16 होते त्याच्या 1/8 लोकांनी काय केलं, हा हिंदू पेपर वाचणं सोडून दिलं. मग पुढं त्यांनी प्रश्न काय विचारला मला त्यांनी, ओके, पुढं प्रश्न काय विचारला, की देन व्हॉट पर्सेंटेज ऑफ टोटल नंबर ऑफ पीपल हु रीड हिंदू, म्हणजे हिंदू वाचणारे जे लोक आहेत, आता हिंदू वाचणारे हे टोटल लोकांच्या किती पर्सेंटेज आहे, त्यांनी मला असं विचारलेलं आहे. ओके, टोटल लोक मला माहिती आहे, टोटल लोक 80 आहेत. आणि आता हिंदू वाचणारे पेपर किती झाले, 80 / हिंदू वाचणारे लोक किती झाले, आता बघा, हिंदू वाचणारे जे लोक आहेत ते माझे किती झाले, 32 + 14. 32 + 14 म्हणजे किती होईल ते, 32 + 14 म्हणजे 46. ओके, 46 हा त्यांनी मला रेशो विचारलेला आहे. मग बघा बरं, याला सोपं रूप देऊ शकतो का आपण, 32 + 46. ओके, याला तुम्ही सोपं रूप द्या, याला कशाने भाग जातो, 32 + 46 बघा बरं काय बनाल ते, 4 ने भाग जातो का याला, नाही 2 ने भाग जातो याला. ओके, बघा बरं काय बनाल ते, 23 बनल या ठिकाणी, 23 × 46 ना, आणि या ठिकाणी काय बनल, 40 बनल. बरं, अजून कशाने भाग जातो आहे का याला, याला जर मी इंटू हंड्रेड केलं तर मला ते उत्तर पर्सेंटेजमध्ये भेटून जाईल. मग हा 0 गेला. ओके, अजून बघा बरं, 2 × 4 / 5 = 10. ओके, म्हणजे काय उत्तर ते, 23 × 5 म्हणजे किती झालं ते, 23 × 23 = 73 / 2 म्हणजे 115/2 म्हणजे किती येईल उत्तर ते, बघा 57.समथिंगच्या आसपास येईल ते उत्तर. ओके, म्हणजे ह्याचं माझं उत्तर काय आलं, 57.5 उत्तर आलेलं आहे. ओके, पुढचा प्रश्न घ्यायचा, पुढचा प्रश्न काय बघायचा, चला पुढचा प्रश्न बघू. इफ हाफ द पीपल हु रीड ओनली हिंदू, बर, म्हणजे ओनली जे हिंदू वाचणारे लोक आहेत त्याच्या हाफ लोकांनी स्टॉप रीडिंग इट. ओके, बर, बघा मला एक गोष्ट माहिती, माझी जी डायग्राम होती ती डायग्राम कशी होती, बघा या ठिकाणी 16 लोक आहे, इथं 16 लोक आहे, हे बाहेर 16 लोक आहेत, आणि इथं किती लोक होते, 32 लोक होते. बर बर, ही हिंदू आणि हे टाइम्स ऑफ इंडिया, आणि टोटल लोक 80. बर, मग त्यांनी काय म्हटलं, इफ हाफ द पीपल हु रीड ओनली हिंदू, म्हणजे हे जे हिंदू वाचणार आहेत ओनली हिंदू, ह्याच्यातल्या हाफ लोकांनी, म्हणजे किती लोकांनी, 16 लोकांनी स्टॉप रीडिंग इथ, म्हणजे ह्यांनी हिंदू वाचणं सोडून केलं, आणि स्टार्ट रीडिंग टाइम्स ऑफ इंडिया, म्हणजे त्यांनी काय केली, इथले जे 16 लोक आहेत ते इथून कुठं आले, या ठिकाणी आले. म्हणजे इथं किती लोक राहिले, इथं लोक राहिले 16, आणि इथं किती लोक आले, 16 + 16, हे इथले 16 लोक इथून आले. ओके, बरं, मग त्यांनी प्रश्न काय विचारला मला, बघा माझी डायग्राम अशी बनली,
ही 32 राहिले इथं 16, ओके, फक्त कारण 16 लोकांनी इथं काय केले, टाइम्स ऑफ इंडिया पेपर वाचायला सुरुवात केली. हे जे 16 आहेत, हे 16 मी हे या ठिकाणी मध्ये टाकू शकत होतो का? नव्हतो टाकू शकत. का बरं? हे जे मधले लोक आहेत ते अजूनही हिंदू पेपर वाचतायत, बरोबर ना? हा बोधचा पार्ट आहे. पण त्यांनी मला काय सांगितलंय, ओनली हिंदू वाचणाऱ्या लोकांनी 16, हाफ द पीपल हु रीड ओनली हिंदू, म्हणजे या 32 मधले 16 इथं राहिले आणि त्यांनी काय वाचायला सुरुवात केली, टाइम्स ऑफ इंडिया, म्हणजे या 16 मध्ये अजून 16 ऍड केले. मग त्यांनी मला प्रश्न काय विचारला की व्हॉट इज द रेशो ऑफ नंबर ऑफ पीपल रीडिंग द हिंदू टू रीडिंग टाइम्स ऑफ इंडिया. बर, म्हणजे हिंदू वाचणाऱ्या लोकांचा रेशो विचारलाय त्यांनी मला कुणासोबत, टाइम्स ऑफ इंडियावाल्या सोबत. मला सांगा हिंदूवाल्या लोकांची संख्या किती झाली, मग टोटल हिंदू वाचणाऱ्या लोकांची संख्या किती झाली, 16 + 16 म्हणजे किती झाले, 32, ओके, 16 + 16 म्हणजे किती झाले, 32. आणि यांचा रेशो मला त्यांनी कशासाठी, कशासोबत विचारलाय, टाइम्स ऑफ इंडियावाल्यांसोबत विचारलाय. टोटल टाइम्स ऑफ इंडिया वाचणारे लोक किती आहेत, 16 + 16 + 16 म्हणजे किती झाले ते लोक, 48, ओके, 48 लोक झाले ते. म्हणजे याचं उत्तर काय येईल, 2/3 उत्तर येईल याचं, ओके, 2/3 आहे का ऑप्शन, बघा हाय, हा 2/3 याचं उत्तर आलं, ओके. 16 लोक हिंदू टू टाइम्स ऑफ इंडिया, 16/48 आलं माझं उत्तर, ओके, समजलं. चला पुढचा प्रश्न घ्यायचा, आता आपण पुढचा प्रश्न घेऊया, बघा पुढचा प्रश्न घेऊया. आता आपण काही काय करणार आहोत, वेन डायग्रामचे जे व्हर्बल क्वेश्चन्स आहेत ते व्हर्बल क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करणार आहोत, ओके. मी एकामागं तुम्हाला क्वेश्चन सांगेल, तुम्ही याच्या डायग्राम मला सांगायच्या आहेत, ओके. मी पण तुम्हाला डायग्राम्स काढायला थोडी थोडी मदत करणार आहे, ओके.